जे ट्रोलिंग मला या काळात झाले ते खूप वेदनादायक होते, पण येशू ख्रिस्त म्हणतो त्यानुसार हे काय करतात हे यांना आज समजत नाही. तसेच मी म्हणते, कारण जरी आशियातील मी एकमेव पुरोहित आहे जिला आधीच ख्रिस्ती समाजाने बहिष्कृत केले आहे, तरीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून बायबल समजून घेताना आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे हे सांगण्याचे वेडे धाडस मी केले. त्याचे दूरगामी परिणामही भोगते आहे. पण जसे 1999-2000 काळापासून भारतीय राज्यघटनेनुसार ख्रिस्ती असणे म्हणजे काय आहे हे समजून घ्या, हे माझे मत न आवडून सर्व भारत ख्रिस्ती झाला पाहिजे असे खुळचट विचार चर्च पुढारी मांडत किंवा बिंबवत असताना तेव्हापासून माझ्यावर होत असलेल्या हल्ल्यात आजही फारसा फरक पडलेला नाही. पण राज्यघटना चर्चमध्ये शिकवणे किंवा महिलांना डोकं झाकण्याची सक्ती न करणे असे बदल समाजात प्रकर्षाने जाणवू लागले आहेत याचा आनंद आहे.